भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर लावलेल्या आरोपांचा निषेध करण्यासाठी लेवा पाटील भातृ मंडळाच्या वतीनं हडकोतील टीव्ही सेंटर चौकात काळ्या फिती लावून निदर्शनं करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध करण्यासाठी लेवा पाटील भ्रातृमंडळ, लेवा पाटीदार मित्रमंडळ, लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशन, लेवा पाटीदार महिला मंडळ, लेवा पाटीदार युवक एकता संघ, सरदार वल्लभभाई पटेल लेवा पाटीदार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हडको परिसरातील टीव्ही सेंटर चौकात निदर्शनं करण्यात आली. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचा निषेध करण्यासाठी आयोजित आंदोलनाविषयी लेवा पाटील समाजाचे पदाधिकारी जगन्नाथ किनगे यांनी MCNशी बोलताना अधिक माहिती दिली. सदरचे आरोप जे आहेत झालेले हे सगळे बिनबुडाचे दिसत आहेत. तरी पण यामध्ये सरकारने ताबडतोब चौकशी करावी आणि जे काही निकाल आहे तो जनतेसमोर आणावा. खडसे साहेब यामधून बिंदास म्हणजे सही सलामत बाहेर पडतील अशी आमच्या समाजाची पूर्ण खात्री आहे. आणि हा जो एक खडसे साहेब हे महाराष्ट्रातील 2 नंबरचे नेते म्हणजे त्यांना तोड नाही आणि त्यांच्या पाठीमागे भरपूर प्रमाणात राजकारणी आमदार खासदार किंवा आमच्यासारखे समाजाचे लोक भरपूर आहेत. जेवढा लेवा समाज आहे इथंच नाही औरंगाबाद नाही नाशिक पुणे महाराष्ट्र आउट ऑफ कंट्री आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे सर्वांचा पाठिंबा माननीय नाथाभाऊ खडसे यांना आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ लेवा पाटील भ्रातृमंडळाच्या वतीनं आयोजित निदर्शनाप्रसंगी विजय खाचरे, विजय पाटील, अनंत वराडे, हितेश नारखेडे यांच्यासह लेवा पाटील समाज बांधव काळ्या फिती लावून मोठ्या संख्येनं उपस्थित होते.